नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुत्या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काही असे प्रश्न जे की पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये येण्याची शक्यता आहे. तर या व्हिडिओला पूर्णपणे तुम्ही लास्टपर्यंत पाहा, जेणेकरून तुमचा अभ्यास होणार आणि तुम्ही 2022 पेपरला तयार व्हाल. चला तर मग वेळ न घालवता आपण या पेपरला सुरुवात करूया. प्रश्न आहे, बटुग्रह म्हणजे कोणते ग्रह आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नेपच्यूनच्या पलीकडील. समोरचा प्रश्न पाहू. पृथ्वी सूर्यासमोरून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असेल त्या अवस्थेला काय म्हणतात? प्रश्न आहे, पृथ्वी सूर्यासमोर जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असेल त्या अवस्थेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अपसूर्य म्हणतात. समोरचा प्रश्न पाहू. एका अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटाचा वेळ लागतो? प्रश्न आहे, एका अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटाचा वेळ लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 4 मिनिटाचा वेळ लागतो. समोरचा प्रश्न पाहू. मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? प्रश्न आहे, मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इराणमध्ये पडत नाही. समोरचा प्रश्न पाहू. बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रश्न आहे, बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गास अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रतिरोधक. समोरचा प्रश्न पाहू. पॅसिफिक महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे? प्रश्न आहे, पॅसिफिक महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 33% भाग व्यापला आहे. समोरचा प्रश्न पाहू. किबुत्स्व हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? प्रश्न आहे, किबुत्स्व हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इस्रायलमध्ये आढळतो. समोरचा प्रश्न पाहू. सौदी अरेबियाची राजधानी कोठे आहे? प्रश्न आहे, सौदी अरेबियाची राजधानी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रियाद. समोरचा प्रश्न पाहू. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? प्रश्न आहे, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कथील. समोरचा प्रश्न पाहू. VOIP हे कशाच्या संक्षिप्त रूप आहे? प्रश्न आहे, VOIP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल. समोरचा प्रश्न पाहू. RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? प्रश्न आहे, RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता गट हा इंटरनेटवरील लोकप्रिय चर्चा गट नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गट हा इंटरनेटवरील लोकप्रिय चर्चा गट नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गुगल. समोरचा प्रश्न पाहू. कार्बन 14 या पद्धतीने किती वर्षापर्यंत प्राचीन वस्तूचे वय ठरविणे शक्य झाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 60,000 वर्ष. समोरचा प्रश्न पाहू. सौर भट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात? प्रश्न आहे, सौर भट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आंतरवक्र वापरतात. समोरचा प्रश्न पाहू. बँक हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे? प्रश्न आहे, बँक हा शब्द लॅटिन शब्दापासून आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बेंच. समोरचा प्रश्न पाहू. विमा हा दोन पक्षातील काय आहे? प्रश्न आहे, विमा हा दोन पक्षातील काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, करार आहे. समोरचा प्रश्न पाहू. कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरविले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तुकडोजी महाराज. समोरचा प्रश्न पाहू. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिक्षा शिधा पत्रिका दिली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पिवळी. समोरचा प्रश्न पाहू. भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? प्रश्न आहे, भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, घटते. समोरचा प्रश्न पाहू. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? प्रश्न आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बॅरन बेट येथे आहे. समोरचा प्रश्न पाहू. भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? प्रश्न आहे, भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अरवली पर्वत. समोरचा प्रश्न पाहू. भागीदारी संस्थेत भागीदारांची जबाबदारी केवढी असते? प्रश्न आहे, भागीदारी संस्थेत भागीदारांची जबाबदारी केवढी असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अमर्यादित असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पेपर संपलेला आहे. तरी आपण या सर्व विद्यार्थी मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड जय हिंद.